नमस्कार. व्हायरल मराठीवरती तुमचं सर्वांचं स्वागत. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे आणि अशातच तापमान जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती अतिशय जास्त प्रमाणावरती तापत आहे. आणि या सर्वांमध्ये तुम्ही एक गोष्ट नेहमी बघितली असेल की उष्माघाताने अनेक जणांचा मृत्यू ओढावून येतो. नेमका हा उष्माघाताने जो मृत्यू होत असतो तर याच्यामागची काय कारणं असतात, कारण सर्वच जण उन्हात जे आहे ते फिरत असतात, मात्र याच्यामध्ये काहीच जणांचा मृत्यू जो आहे तो उष्माघाताने ओढावून येतो. तर याची कारणं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यावरती उपाययोजना म्हणून तुम्ही काय दक्षता घेऊ शकता ते देखील आपण या व्हिडिओमध्ये समोर बघणार आहोत. मित्रांनो, शरीराची जी सिस्टम आहे ते सिस्टममध्ये असं असतं की आपल्या शरीराचं तापमान जे आहे ते 37 डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत जे आहे ते कॉन्स्टंट ठेवलं जातं. याच्यामध्ये हे तापमान जे आहे ते सतत कॉन्स्टंट ठेवण्यासाठी शरीरातली जी कूलिंग सिस्टीम असते ती काय करत असते की आपल्या शरीरामधील जो जास्त तापमान वाढत असतं ते घामाच्या स्वरूपाने बाहेर टाकलं जातं आणि त्याच्यासाठी आपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता असते. जेवढं पाणी आपल्या शरीरात असेल तेवढ्या घामाच्या स्वरूपाने आपलं जास्तीचं तापमान जे आहे ते कॉन्स्टंट ठेवलं जातं 37 डिग्री सेल्सिअसपर्यंत, जेणेकरून 37 डिग्री सेल्सिअसवरती आपल्या शरीरातील सर्व जे अवयव आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असतात, सुरळीत पद्धतीनं काम करत असतात. मग याच्यासाठी काय आहे, ही जी सिस्टीम कूलिंग सिस्टीम काम करत असते तर ही कंटिन्युअसली काम करत असताना जेव्हा पाण्याचा आपल्या शरीरात अभाव पडतो तेव्हा काय होतं की पाणी जे आहे ते कूलिंग सिस्टीमपेक्षा घाम बाहेर टाकण्यापेक्षा इतरही महत्त्वाची कामं करत असतं आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये पूरक जे आहे ते पाणी असणं आवश्यक असतं. जेव्हा शरीरातील पाण्याचा साठा जो आहे तो कमी पडायला लागतो तेव्हा ही जी कूलिंग सिस्टीम आहे ही थांबायला लागते. ही थांबायला सुरुवात होते कारण पाणी जे आहे ते इतर अवयवांसाठीसुद्धा आवश्यक असतं आणि अशामुळेच जेव्हा बाहेरचं तापमान जे आहे ते 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत जेव्हा जातं तेव्हा आपली कूलिंग सिस्टीम जर का ठप्प झालेली असेल तर मग शरीरातील तापमान जे आहे ते हळूहळू वाढायला लागतं. हे 37 डिग्री सेल्सिअसवरून जेव्हा बाहेरचं तापमान 45 डिग्री सेल्सिअसवरती असतं आणि आपल्या शरीराचं तापमान जेव्हा 42 डिग्री सेल्सिअसवरत जातं तेव्हा काय होतं की शरीरातील आपले जे रक्त आहे ते रक्तपेशी या उकळायला लागतात. अक्षरशः म्हणजे जशा पद्धतीने आपण गरम पाण्यामध्ये अंडं गरम करतो आणि त्याच्यानंतर ते बॉईल व्हायला लागतं तशाच पद्धतीने आपला जे प्रोटीन आहे शरीरातील रक्तातले ते देखील जे आहे ते उबळून असे गारठायला लागतात आणि हे गारठायला लागल्यानंतर रक्त जे आहे ते गुठायला लागतं कारण त्याच्यामधील पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं असतं. आणि जेव्हा रक्त गुठायला लागतं तेव्हा शरीरातील अनेक वेगवेगळे जे इम्पॉर्टंट पार्ट आहे त्याच्यापैकीच एक म्हणजे मेंदू, याला रक्तपुरवठा जो आहे तो कमी होतो आणि जेव्हा मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो तेव्हा अशा सिच्युएशनमध्ये ह्या काही वेळाच्या क्षणांमध्येच आपला जो आहे तो आपण कोमामध्ये जातो आणि त्याच्यानंतर जे आहेत आपल्या शरीरातील इतर अवयव जे आहेत ते काही क्षणांमध्येच थांबायला सुरुवात होते आणि ते बंद पडतात आणि याच्यामुळेच जे आहे ते आपलं शरीराला जे आहे त्याचा घात होतो आणि आपल्याला जो आहे तो एकाकी उष्माघाताने मृत्यू ओढावून येतो. हे यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. याच्यासाठी सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजेच आपण जास्तीत जास्त पाणी जे आहे ते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपली जी कूलिंग सिस्टीम आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत राहील आणि याच्यातून जे आहे ते सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या सुरळीत पद्धतीने आपल्या शरीरातील गोष्टी सुरू राहतील. हे एक अतिशय महत्त्वाचं प्रिकॉशन आहे याच्या संबंधीचं आणि इतरही प्रिकॉशन आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता स्लाईड बाय स्लाईडमध्ये दाखवतो. उन्हाचा पारा चढत आहे त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी खालील ज्या उपाययोजना आहेत त्या तुम्ही नक्कीच करायला हव्या. शेतातील जी कामं असतात ती सकाळी 6 ते 11 आणि दुपारी 4 ते 6:30 या कालावधीतच करायला हवी. काम करत असताना मध्ये मध्ये थोडा वेळ थांबून पाणी प्यायला हवे. शक्यतो सुती कॉटन व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरायला हवेत. डोक्यावर रुमाल टोपी इत्यादींचा वापर करायला अतिशय आवश्यक आहे. आहारात ताक दही इत्यादी पदार्थांचा वापर नेहमी करायला पाहिजे. हे जे आहेत अतिशय महत्त्वाचे पदार्थ आपल्या शरीरासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असतात. सोबतच तिखट तेलगट मसालेदार पदार्थ मद्यपान व मांसाहार जे आहेत ते नक्कीच तुम्ही टाळायला हवं. कोल्ड्रिंक आपण नेहमी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घेत असतो, मात्र कोल्ड्रिंकऐवजी तुम्ही लिंबू सरबत किंवा नारळ पाणी याचा वापर करायला हवा. दुपारी 11 ते 4 पर्यंत काम प्रवास टाळायला हवा. लहान मुलांना, गरोदर मातांना, आजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी बाहेर पडू देऊ नये. शक्यतो जे आहेत अशक्तपणा, थकवा, ताप, उलट्या इत्यादी लक्षणे आढळल्यास लगेचच तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. मित्रांनो, ही होती एक अतिशय महत्त्वाची उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराबद्दलची एक माहिती. जर माहिती आवडली असल्यास तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, परिवाराला नक्की ही माहिती शेअर करा आणि अशाच इतर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.